नमस्कार, मी संदीप देसाई बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. टॉपलाईनची सुरुवात करणार आहोत भास्कर जाधव आणि नारायण राणे यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या राड्याच्या बातम्यांपासून. आमच्या शेपटीवर पाय दिल्यावर तुला विसरणार नाही, तुला सोडणार नाही, निलेश राणेंचा भास्कर जाधवांना थेट इशारा. निलेश राणेंची भास्कर जाधवांवर शिव्यांची लाखोली. पोलिसांच्या गाराड्याच्या मागे, नंतर महिलांच्या गाराड्याच्या मागे, दोन पाच दगडी मारली असतील, चल काय हरकत नाही. आता दगडीच्या बदल्यात निलेश राणे काय पाठवेल हे लक्षात ठेवा, तुला नाही कोणत. ग्वागरमध्ये राणे समर्थक आणि भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक, काही जण जखमी. दगडफेकीमध्ये निलेश राणेंच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचाही फुटल्या. कुणीही कायदा हातात घेऊ नये, अन्यथा कठोर कारवाई होणार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चिपळूणमधील राड्यावर प्रतिक्रिया. लोकसभेपूर्वी कोकणातील वातावरण तापलं. भाजप आणि ठाकरे गट आमने-सामने, कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. सभेला जाताना राणेंनी मुद्दाम चिपळूणचा मार्ग घेतला, भास्कर जाधव यांचा आरोप. तर दोन्ही बाजूने दगडफेक झाली, कारवाई मात्र एकतर्फी होती आहे असाही केला वक्तव्य. भास्कर जाधवांच्या टीकेनंतर निलेश राणेंकडून चिपळूणमध्ये सभा घेण्याचं आव्हान. निलेश राणेंच्या सभेला भास्कर जाधवांच्या कार्यकर्त्यांच्या विरोधानंतर दोन्ही गटात जोरदार आडा. प्रथमदर्शनी भास्कर जाधव बोलल्यामुळेच गोंधळ, घटनेचं समर्थन नाही, कारवाई होईल. चिपळूणमधील दगडफेकीवर बावनकुळेंची प्रतिक्रिया. जर भास्कर जाधवांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा जाणार होता तर पोलिसांनी देखील बंदोबस्त ठेवायला हवा होता. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य, ही घटना घडायला पोलीस प्रशासनाचा हलगर्जीपणा असल्याचीही केली प्रतिक्रिया. चिपळूणमधील दगडफेक हा भास्कर जाधवांचा नियोजित डाव होता. मंत्री अब्दुल सत्तार यांचा भास्कर जाधव यांच्यावर आरोप. ज्या पद्धतीने जाधव लोकांना कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करू लागले आणि त्यांचा हा जो नियोजित डाव आहे हा मला वाटतं का लोकशाहीमध्ये घातक आहे, राहील त्यांच्यासाठी पण घातक राहील आणि दुसऱ्यासाठी. आणि ज्यावेळेस निलेश राणे आपला आपले मत मांडण्यासाठी त्यांचे कार्यक्रम होता त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रश्नच नव्हता.